जोगेश्वरीतील जागेवरून ईडी चौकशीचा ससेमिरा मागे लागलेले ठाकरे गटाच्या आमदार रवींद्र बायकर हे लवकरच शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. ठाकरे गटाला सोड चिठ्ठी देऊन मुख्यमंत्री शिंदेच्या गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. बायकर यांची अलीकडेच ईडीनं सखोल चौकशी केली होती. जोगेश्वरीमध्ये राखीव भूखंडावर हॉटेल उभारून आर्थिक फायदा उकळल्याबद्दल बायकर यांच्या विरोधामध्ये ईडीनं चौकशी सुरू केलेली आहे. तर या प्रकरणामध्ये त्यांच्या पत्नीच्या विरोधातही गुन्हा दाखल झालाय. बायकर हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे एकेकाळी निकटवर्तीय मानले जात होते. मात्र ते आता ठाकरेंची साथ सोडून शिंदेसोबत जाणार असल्याची चर्चा रंगलेली आहे. आमदार रवींद्र बायकर हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. ते ठाकरे गटाला रामराम करणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणामध्ये त्यांचं नाव आलेलं होतं. ईडी कडून त्यांची चौकशी केली जाते आणि त्यानंतर आता ही एक मोठी बातमी समोर येते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.